पुणे जिल्हा परिषद पुणे ऑनलाईन शिष्यवृत्ती वर्गामध्ये सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत मुलांनो आज आपण इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती वर्गामध्ये मराठी विषयातील शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व या घटकातील विरुद्धार्थी शब्द या उपघटकाचा अभ्यास करणार आहोत काय मग आहात ना तयार चला तर मग आज आपण सराव करूया शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व या घटकातील विरुद्धार्थी शब्दांचा मुलांना पाठात पर्यंत अनेक विरुद्धार्थी शब्दांचा तुम्ही अभ्यास केलेला आहे बरोबर आहे की नाही वारंवार वेगवेगळ्या युक्त्या वापरून विरुद्धार्थी शब्दांचा जास्तीत जास्त सराव केल्यास विना पाठांतराचेही तुम्ही पर्यायातून विरुद्धार्थी शब्द शोधू शकता मुलांना विरुद्धार्थी शब्द तयार होताना शब्दांच्या अगोदर अ अव, अन ना नीर नी बे पर गैर सु दू वि कु बिन आणि इतर काही उपसर्ग लागून विरुद्धार्थाचा शब्द तयार होतो आणि हे आत्तापर्यंत तुमच्या लक्षातही आलं असेल बरोबर आहे ना मुलांनो प्रतिकात्मक म्हणून काही विरुद्धार्थी शब्द आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत अमृत विष अवघड सोपे आशीर्वाद शाप आनंद दुःख आसक्ती विरक्ती सुशिक्षित अशिक्षित कौतुक निंदा सुगम दुर्गम मंजूळ कर्कश स्वार्थी निस्वार्थी पवित्र अपवित्र अवधान अनावधान आवडता नावडता उत्साही निरुत्साही सोय गैरसोय मुलांना आता आपण प्रतिकात्मक म्हणून भरपूर विरुद्धार्थी शब्दांचा अभ्यास केला आहे आता आपण काही शिष्यवृत्ती प्रश्नांचा सराव करूया प्रश्न क्रमांक एक सुशिक्षित या शब्दाला विरुद्धार्थी शब्द कोणता असुशिक्षित शिक्षित कुसुशिक्षित अशिक्षित नीट विचार करा बरं व्हेरी गुड पर्याय क्रमांक चार अशिक्षित हे आहे आपलं योग्य उत्तर सुशिक्षित अशिक्षित प्रश्न क्रमांक दोन कौतुक या शब्दाला विरुद्धार्थी शब्द कोणता आणि पर्याय आहेत प्रशंसा अभिमान निंदा स्तुती नीट विचार करा बरं अगदी बरोबर पर्याय क्रमांक तीन निंदा कौतुक निंदा फेरी गुड प्रश्न क्रमांक तीन सुगम या शब्दाला विरुद्धार्थी शब्द कोणता पर्याय आहेत दुर्दम दुर्गम छान नरम विचार करून सांगा हां सुगमच्या विरुद्धार्थी शब्द अगदी बरोबर पर्याय क्रमांक दोन दुर्गम सुगम दुर्गम प्रश्न क्रमांक चार मंजूळ या शब्दाला विरुद्धार्थी शब्दाचा पर्याय क्रमांक लिहा पर्याय आहेत कर्कश डोळस कर्णमधुर कंजूस बघा मंजूळचा विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे अगदी बरोबर पर्याय क्रमांक एक कर्कश मंजूळ कर्कश प्रश्न क्रमांक पाच पगारी या शब्दाला विरुद्धार्थी शब्दाचा पर्याय क्रमांक लिहा पर्याय आहेत अपगारी बेपगारी गैरपगारी बिनपगारी व्हेरी पर्याय क्रमांक चार बिनपगारी पगारी, पगारी बिनपगारी खूप छान प्रश्न क्रमांक सहा खालील पर्यायातून विरुद्धार्थी शब्दांच्या योग्य जोडीचा पर्याय शोधा आणि पर्याय आहेत सज्ञान अज्ञान शहाणा बुद्धिमान आरंभ सुरुवात उत्साही अउत्साही नीट विचार करून शोधा नाईस nice. पर्याय क्रमांक एक सज्ञान अज्ञान ही आहे आपली योग्य जोडी प्रश्न क्रमांक सात खालील पर्यायातून विरुद्धार्थी शब्दांच्या योग्य जोडीचा पर्याय शोधा आणि पर्याय आहेत आनंद दुःख सुविचार अविचारी गुणी अगुणी आकर्षक सुरेख विचार करा बरं फेरी नाइस पर्याय क्रमांक एक आनंद दुःख अगदी बरोबर ओळखलं प्रश्न क्रमांक आठ खालील पर्यायातून विरुद्धार्थी शब्दांच्या चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा आणि पर्याय आहेत पवित्र अपवित्र प्रसन्न अप्रसन्न, अप्रसन्न ज्ञानी अज्ञानी सुविचार अविचारी व्हेरी गुड पर्याय क्रमांक चार सुविचार अविचारी हे आहे आपलं योग्य उत्तर प्रश्न क्रमांक नऊ खालील पर्यायातून विरुद्धार्थी शब्दांच्या चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा आणि पर्याय आहेत सुसंवाद असंवाद सशक्त अशक्त हजर गैरहजर आरोग्य अनारोग्य विचार करा बरं पर्याय क्रमांक एक सुसंवाद असंवाद खूप छान प्रश्न क्रमांक दहा खालीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी शब्दांचा पर्याय नाही आणि पर्याय आहेत कमाल किमान आवक जावक अस्त उदय दया करुणा विचार करून सांगा हरी गुड पर्याय क्रमांक चार दया करुणा प्रश्न क्रमांक अकरा खालील शब्दाच्या विरुद्धार्थी शब्दाचा, शब्दाचा योग्य पर्याय क्रमांक लिहा शब्द आहे मान आणि पर्याय आहेत पान सन्मान मरात अवमान बघा हां मान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला शोधायचा आहे विचार करून सांगा बरं व्हेरी गुड पर्याय क्रमांक चार अवमान मान अवमान आणि आता शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारा आळशी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्दाचा पर्याय क्रमांक लिहा पर्याय आहेत हुशार कर्तबगार उद्योगी चानाक्ष विचार करून सांगा हां अगदी बरोबर उद्योगी पर्याय क्रमांक तीन योग्य उत्तर आळशी उद्योगी खूप छान मुलांनो मुलांनो आत्ता तुम्ही भरपूर विरुद्धार्थी शब्द आणि त्यावर आधारित प्रश्नप्रकारांचा सराव केला आहे असा सराव यापुढेही नक्की चालू ठेवा परीक्षेतील हक्काचे दोन गुण अवश्य मिळवा शिष्यवृत्ती परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा मुलांनो हा पाठ मनपूर्वक पाहिला त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक धन्यवाद